कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ग्रुप सी या परीक्षेला अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था या घटकावर महत्त्वाचे असलेले एग्जाम दृष्टीने जे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आपण थोडा विस्तृत डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला ते मुद्दे एग्जाम मध्ये काही प्रमाणात तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर त्या दृष्टीने आपण सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपण पाहूया अर्थव्यवस्था हा घटक। अर्थव्यवस्था घटकावर आपण सुरुवातीला पाहूया राष्ट्रीय उत्पन्नावर कोणते टॉपिक तुम्ही फोकस करायला पाहिजे, त्यानंतर दुसरा एरिया आहे आरबीआय, त्यानंतर बँकिंग, त्यानंतर पैसा, त्यानंतर चलनवाढ, त्यानंतर आहे कर प्रणाली, त्यानंतर राजकोषीय धोरण, सार्वजनिक वित्त, त्यानंतर परकीय व्यापार, त्यानंतर शेती, उद्योग, सेवा, त्यानंतर नियोजन, सोबतच गरिबी, बेरोजगारी, मानव विकास आणि लोकसंख्या। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्याला कुठला एरिया फोकस करायचा ते पहा। राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापा संदर्भात एक कन्सेप्च्युअल बेस प्रश्नामध्ये तुम्ही सगळं फोकस करायचा, मोजमाप पद्धती। तर त्यामधल्या तीन पद्धती ज्या आहेत, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च। या तीन पद्धतीमध्ये उत्पादन पद्धतीला अजून कुठल्या नावाने ओळखले जाते, निव्वळ मूल्यवर्धन, त्यानंतर अंतिम वस्तू पद्धत, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचे झालेले प्रयत्न। इथं थोडा फोकस करायचा प्रयत्न संदर्भात। स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य नंतर, स्वातंत्र्यपूर्व फक्त दोन समित्यांचे रिकमेंडेशन तुम्ही लक्षात ठेवायचे, एक म्हणजेच दादाभाई नवरोजी आणि दुसरा अँगल लक्षात ठेवायचा VKRV राव। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, खर तर राष्ट्रीय उत्पन्न समिती, या संदर्भातच आयोगाने एक दोन वेळ प्रश्न विचारलेले आहेत। राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना 4 ऑगस्ट 1949 या संदर्भात असलेले अध्यक्ष, त्यानंतर दोन सदस्य VKRV राव आणि धनंजय गाडगीळ। ठीक आहे, त्यानंतर या समितीच्या शिफारशी, या समितीच्या शिफारशीवरून काय काय स्थापन केलं होतं, CSO, NSSO आणि आधारभूत वर्ष आपण स्वीकारलं होतं। पहिलंच आधारभूत वर्ष होतं 1948-49 आणि याचा स्वीकार केला होता 1956। तर प्रश्नांचे स्वरूप काय राहतील एकंदरीत पहा। इथं या एरियामध्ये आयोगाने सर्वाधिक प्रश्न रिपीट केलेले आहेत कन्सेप्च्युअल बेसमध्ये। राष्ट्रीय उत्पन्नाच्या, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण किती पद्धती आहेत, 3, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च। त्यासोबत इथं जो दुसरा प्रश्न विचारला ते उत्पादन पद्धत अजून कुठल्या नावाने ओळखलं जाते, कुठलं नाव आहे, निव्वळ मूल्यवर्धन। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्न समितीने विचारात घ्यायची सांगितलेली नव्हती, कोणती पद्धत विचारात घ्यायची सांगितलेली नव्हती, खर्च। तर या अँगलला आयोगाने भरपूर प्रश्न रिपीट केलेले आहेत, इथं थोडाफार एक्झामला जाण्यापूर्वी इथं थोडंफार रिपिटेशन करायचं। त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व अवैज्ञानिक पद्धतीने कोणी मोजमाप केले होते, वैज्ञानिक पद्धतीने कोणी केले होते, हा एक अँगल लक्षात ठेवा। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीची तारीख सहित लक्षात ठेवा, इथं प्रश्न विचारलेला आहे तारीखवरच। त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप भारतात कोणती संस्था करते, CSO, CSOची स्थापना 1954, मोजमाप केव्हापासून करते, 55, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, आधी NSS होतं नॅशनल सॅम्पल सर्व्हे 1950, त्यानंतर 1970 त्याचं काय झालं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, आणि करंटमध्ये त्याचं झालेलं नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस। तर हा एक अँगल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर आधारभूत वर्षामध्ये करंटमध्ये काही बदल झालेला आहे का, तर ते लक्षात ठेवा। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे नवीन आधारभूत वर्ष
नवीन आधारभूत वर्ष किती आहे 11-12 आणि या संदर्भात समिती असलेली के सुंदरम तो थोडाफार फोकस करा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न संदर्भात थोडा सेक्टोरियल जो थोडाफार जा शेती त्यानंतर उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांपैकी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे तर सेवा कोणतं कॉन्स्टंट आहे उद्योग आणि कोणतं घटत चाललं आहे शेती. त्यानंतर या तीन क्षेत्रांच्या रिलेटेडच काही प्रश्न असतील रिलेटेड फक्त पंचवार्षिक योजना या संबंधित तीन क्षेत्रांचं लावून द्यायचं डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर आहे काही संकल्पनांमधली एक संकल्पना महत्वाची ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ही सर्वात महत्वाची संकल्पना लक्षात ठेवायची. जीडीपी जीडीपीचा वापर त्यानंतर जीडीपीचा अर्थ ठीक आहे. त्यानंतर जीडीपीचा टॅक्स सोबत असलेले रिलेशन या एरियामध्ये प्रश्न विचारलेले आहेत टॅक्स टू जीडीपी रेशो केव्हा वाढतो केव्हा कमी होतो तर एक्झामला जाताना जाण्याच्या पूर्वी हे एरियाज तुम्ही पाहणे गरजेचं ठरेल. त्यानंतर आहे आरबीआय तर आरबीआय या चॅप्टरवर कुठला एरिया फोकस करायचा ते पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर आरबीआय वर सरळ सरळ तुम्ही आरबीआयचे चलनविषयक धोरण आणि चलनविषयक धोरणाची कोणती साधने संख्यात्मक साधनांमध्ये सरळ सरळ व्याजदरासंदर्भात असलेली साधने गुणोत्तरासंदर्भात असलेली साधने त्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन्स आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर यामध्ये व्याजदरासंदर्भात असलेली साधने सर्वाधिक रिपीट झालेली आहेत आणि गुणोत्तरासंदर्भात व्याजदरासंदर्भात काय आहे बँक रेट त्यानंतर रेपो त्यानंतर रिव्हर्स रेपो त्यानंतर टर्म रेपो हा एक अँगल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर गुणोत्तरासंदर्भात कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो तर याचा बेसिक सर्व संकल्पनांचा अर्थ लक्षात ठेवा आणि सीआरआर आणि एसएलआर संदर्भात एक लक्षात ठेवा हा प्रश्न सर्वाधिक रिपीट आहे. नर्सिंगमन समितीचे अँगल जे आहे ते लक्षात ठेवा म्हणजे नर्सिंगमन समितीने सीआरआरचे प्रमाण किती पर्सेंटवरून किती पर्सेंटवर कमी करायला सांगितले होते एसएलआरचे प्रमाण किती पर्सेंटवरून किती पर्सेंटवर कमी करायला सांगितले होते. त्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन एवढे डिटेल्स काही इथपर्यंत आलेले नाही परंतु हा एरिया थोडा जास्त रिपीट आहे तर इथं तुम्ही फोकस केला पाहिजे एक्झामला जाण्यापूर्वी. त्यानंतर आहे चलनविषयक धोरण करंट अँगलला थोडंफार फोकस करा. चलनविषयक धोरण समिती एकूण किती सदस्य आहेत यामध्ये तर 6 सदस्य आहेत त्यामध्ये केंद्र सरकारचे किती आहेत केंद्र सरकारचे 3 आणि आरबीआय मधले किती आहेत 3 ठीक आहे. त्यानंतर बँक बोर्ड ब्युरो याची रचना थोडीफार लक्षात ठेवा याचे अध्यक्ष आता रिसेंटली बदलले ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर करंट मध्येच नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर हा एक अँगल लक्षात ठेवा परंतु परीक्षेत जाण्यापूर्वी हा अँगल खूप जास्त क्लिअर करा करंट पेक्षा इम्पॉर्टंट आहे इथं खूप जास्त प्रश्न रिपीट आहेत आणि एक प्रश्न तुम्हाला नेहमीच भेटतो. त्यानंतर आहे बँकिंग बँकिंग संदर्भात बँकिंग हा चॅप्टर मोठा वास्ट आहे परंतु तिथं प्रश्न येण्याची संख्या जी आहे ही नेहमीच एक किंवा दोन राहिलेली आहे त्यामुळे तिथं तुम्हाला फोकस करताना बँकिंगला दोन अँगल मध्ये फोकस करायचा 1949-90 दरम्यान जे काही इव्हेंट जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही करा. त्यामधला पहिलाच इव्हेंट जो आहे हा आहे बँकिंग नियमन कायदा. त्यानंतर दुसरा आहे एडी गोरवाला समिती 1951 यांची रिकमेंडेशन. त्यानंतर एसबीआय ऍक्ट 1955 पूर्ण डिटेल्स लक्षात असायला पाहिजे एसबीआय ऍक्ट कारण की यामध्ये करंट मध्ये काही बदल झाले 1 एप्रिल 2017 एसबीआय मध्ये दोन बँका सॉरी 1-5 एसबीआय संलग्न बँका आणि 1 महिला बँक विलीन झाली त्यामुळे थोडंफार याचं इम्पॉर्टन्स या एक्झाम मध्ये उत्तर दिसेल. त्यानंतर आहे एसबीआय संलग्न कायदा
एसबीएस लग्न कायदा 1959 हा कायदा आता रिसेंटली काय केलाय, रद्द केलाय. या कायद्यान्वये किती संस्थांनी त्यांच्या बँका ताब्यात घेतल्या होत्या? 8. तर थोडं डिटेल्स लक्षात ठेवा. त्यानंतर पाचवा इव्हेंट जो आहे तो लक्षात ठेवा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय 1964. त्यानंतर सहावा इव्हेंट लक्षात ठेवा 1969 साल. एक्झाम दृष्ट्या महत्वाचं इयर आहे. यामध्ये दोन इव्हेंट आहेत, एक म्हणजेच बँकांचे राष्ट्रीयकरण. किती बँकांचे झाले होते? 14 खासगी बँका ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कशा होत्या? जास्त. त्यानंतर याच वर्षी एक योजना सुरू केली होती धनंजय गाडगीळ समिती शिफारशींवरून. कुठली योजना आहे ती? अग्रणी बँक योजना 1969 धनंजय गाडगीळ समिती. या योजने अन्वये एक जिल्हा दत्तक घेणे हे टार्गेट ठेवलेलं होतं. त्यानंतर याच फेज मध्ये 1990 सातवा इव्हेंट आहे, सहा खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण ज्यांच्या ठेवी 200 करोडपेक्षा कशा होत्या? जास्त. त्यानंतर आठवा इव्हेंट लक्षात ठेवा, एम नरसिंहन समिती. ग्रामीण बँक विषयक कार्यगट होता हा 1975 चा. नरसिंहन संदर्भात 3 वेळेस समिती रिकमेंडेशन आहेत. यामधला हा आधीच्या फेज मधला, एक केंद्रला पुन्हा दुसरी समिती होती. ही समिती जी आहे ही रिजनल रुरल बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांसंदर्भात आहेत. एवढे इव्हेंट आपल्याला या फेज मधले करावे लागतील. यानंतरचा जो फेज आहे बँकिंग संदर्भात तो थोडा लक्षात ठेवा, तिथे पण प्रश्न मोठ्या प्रमाणात येतात. यानंतरचा जो फेज आहे तो फेज खास करून लक्षात ठेवा 1991 नंतर. इथं जर फोकस करायचा असेल तुम्हाला तर नरसिंहन समिती 1 यांची रिकमेंडेशन्स आणि नरसिंहन समिती 2 यांची रिकमेंडेशन्स. तर सहसा आजपर्यंत आयोगाने नरसिंहन समिती 1 ची रिकमेंडेशन विचारले, परंतु मागच्या काही एक्झाम मध्ये जर पाहिलं तर आयोग इथं गेलेला आहे. थोडेफार हे रिकमेंडेशन पार्ट असले तरी चालतील, परंतु एक्झामला हे येत राहतात. रिपीट आहे, रिपिटेशन एरिया खूप आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तिसरं चॅप्टर आहे आपलं पैसा. पैसा चॅप्टरवर तुम्ही सरळ सरळ पैशाच्या मोजमाप पद्धती व्यवस्थित करा. मोजमाप पद्धतीमध्ये रिपीट प्रश्न असतात नेहमीसाठी, M1, M2, M3, M4. यामधले M1 म्हणजे संकुचित आणि M3 म्हणजे विस्तृत. यामधले आतमधले घटक थोडे व्यवस्थित लक्षात ठेवा. मागच्या वेळेस कंबाईनला आतमधले डिटेल्स विचारले, त्यामुळे इथं थोडा फोकस करा. आणि या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समित्या, एक समिती होती रॅटक्लिफ, त्यानंतर दुसरी समिती आहे या संदर्भातच YV रेड्डी, यांचे रिकमेंडेशन व्यवस्थित करावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर आहे पैसा चॅप्टरला करंट अप्रोच मध्ये तुम्ही बिटकॉइन ही संकल्पना व्यवस्थित करून जा. बिटकॉइन सध्या चर्चेत आहे. त्यानंतर दुसरा एरिया जो आहे हा डिमॉनिटायझेशनचा व्यवस्थित करा. डिमॉनिटायझेशन म्हणजे विमुद्रीकरण. त्यानंतर तिसरा एरिया व्यवस्थित लक्षात ठेवा, नवीन नोटा ज्या आल्या त्यांच्या साईज, कलर, त्याच्यावर असलेले साईन हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जेवढे नवीन नोटा आता रिसेंटली आलेल्या आहेत त्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं चलनवाढ. चलनवाढी संदर्भात एक अँगल लक्षात ठेवा, कन्सेप्च्युअल. चलनवाढीचा अर्थ, चलनवाढीचे प्रकार, प्रकारामध्ये रांगणारी, चालणारी, धावणारी, बेसुमार. त्यानंतर चलनवाढीचे कारणे आणि चलनवाढीचे परिणाम. सहसा इथं प्रश्न कुठं असतो ते लक्षात घ्या, कारणे आणि परिणाम. त्यानंतर दुसरा एरिया जो आहे चलनवाढीवर नियंत्रण ठेवणारे घटक. चलनवाढीवर नियंत्रण कोण कोण ठेवते? आरबीआय ठेवते आणि केंद्र सरकार ठेवते. आरबीआय त्यांच्या कुठून ठेवत असते? चलनविषयक धोरणामधून. आणि केंद्र सरकार कुठून ठेवते? त्यांच्या राजकोषीय धोरणामधून. तर यामध्ये डिटेल्समध्ये जर गेले तर आरबीआय चलनविषयक धोरणामध्ये
चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करते तर महाग पैशाचे धोरण तयार करते. यामध्ये आरबीआय सर्व संख्यात्मक साधनांचे दर काय करते वाढवते. सोबतच राजकोषीय धोरणामध्ये काय होते जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा सार्वजनिक खर्च गव्हर्नमेंट काय करेल कमी आणि करांचे दर काय करणार वाढवणार. या व्यतिरिक्त चलनवाढमध्ये चलनवाढीचे जे निर्देशांक आहेत तिथं तुम्ही फोकस करायला पाहिजे. चलनवाढीचे निर्देशांक कुठले आहेत होलसेल प्राईस इंडेक्स WPI त्यानंतर CPI. CPI मधला एक सहसा लक्षात ठेवा न्यू सिरीज आणि WPI मध्ये करंट अँगल लक्षात ठेवा. WPI चं बदललेलं आधारभूत वर्ष नवीन आधारभूत वर्ष किती आहे WPI चं 11-12 आणि याचा स्वीकार कधी केला 2017 या संदर्भात समिती होती सौमित्र चौधरी. CPI चं आधारभूत वर्ष सुद्धा 11-12 हे थोडंफार डिटेल्स लक्षात ठेवा. यामध्ये थोडा फोकस करताना आपण सुद्धा पुन्हा एक्झामला जाण्यापूर्वी एक हा एरिया खूप रिपीट आहे आणि हा करंट मध्ये झालेला बदल आणि त्यामध्ये सुद्धा WPI संदर्भातील बदल लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कर प्रणालीवर काय प्रश्न येऊ शकतात. कर प्रणाली संदर्भात अभ्यास करताना लक्षात घ्या प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याच्या तुलनात्मकतावर थोडा फोकस करा. म्हणजेच प्रत्यक्ष कराचा कर भाग हा कोणावर पडतो अप्रत्यक्ष कराचा कर भाग हा कोणावर पडतो त्यानंतर प्रत्यक्ष कर हा संक्रमित होतो का प्रत्यक्ष कराचे संक्रमण होते का तर प्रत्यक्ष कराचे संक्रमण होत नाही तर अप्रत्यक्ष कराचे संक्रमण होते का तर होते. तर हे जे अँगल्स आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सहसा यांचे कंपॅरेटिव्हवर थोडा भर द्या. तुलनात्मकता या तुलनात्मकते संदर्भात प्रश्न आयोगाने भरपूर रिपीट केलेले आहेत. त्यानंतर अप्रत्यक्ष कराची जागा कोणी घेतलेली आहे GST. तर GST संदर्भात सेंट्रल GST स्टेट GST आणि IGST. GST संदर्भात सर्व घटनात्मक तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे GST मध्ये जसं की आता आपण उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सेवा करा संदर्भात किती घटना दुरुस्ती होती 88 ती रद्द झाली. कितव कलम होतं 268A हे सुद्धा GST मध्ये काय झालं रद्द झालं. त्यानंतर 66D नावाचा विषय होता एक नकारात्मक यादी संदर्भात तो सुद्धा काय झाला GST मध्ये रद्द झाला. तर हा एक अँगल जो आहे तर तुम्ही एक्झाम दृष्ट्या थोडा फोकस करायचा. आयोग इथं प्रश्न विचारताय नेहमीसाठी लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन काही कलम जे आहेत आर्टिकल जे आहेत ते ऍड झाले का GST मध्ये ते थोडे फोकस करा. त्यानंतर इथं पुन्हा एक गार जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स गारचा एक फुल फॉर्म आणि गारचा उद्देश गारचा फुल फॉर्म काय आहे जनरल अँटी अवॉइडन्स रूल आणि उद्देश आहे कर चुकवेगिरी ना आळा घालणे. थोडं हे फोकस करून जा. त्यानंतर शेवटचा एरिया टॅक्स मध्ये जो आहे हा वित्त आयोगासंदर्भात लक्षात ठेवा. एक केंद्रीय वित्त आयोग आणि दुसरा कुठला आहे राज्य वित्त आयोग. केंद्रीय वित्त आयोग म्हटलं तर आर्टिकल 280 राज्य वित्त आयोग 243I आणि Y. तर राज्य वित्त आयोग आता रिसेंटली 5वा स्थापन करण्यास ठरवलं होतं. तर राज्य वित्त आयोगासंदर्भात थोड्या घटनात्मक तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर आहे राजकोषीय धोरण आयोगाचा आवडता सब्जेक्ट इथला आणि घटक आहे हा. इथं नेहमी प्रश्न असतात राजकोषीय धोरणासंदर्भात थोडा अँगल वेगळा आहे एक्झामचा लक्षात घ्या. राजकोषीय धोरणामध्ये तुम्ही फोकस करताना डायरेक्ट जरी असा गेला अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये दोन पार्ट पहा. एक आहे महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा कुठला आहे भांडवली. त्यानंतर महसुली अर्थसंकल्पामध्ये काय येणार आहे महसुली उत्पन्न. त्यानंतर महसुली उत्पन्नामध्ये पुन्हा कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न. कर उत्पन्नामध्ये पुन्हा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. महसुली खर्चामध्ये कुठला खर्च येणार आहे योजना आणि दुसरा कुठला येणार आहे गैर योजना. परंतु हे वर्गीकरण आता काय केलेलं आहे रद्द केलेलं आहे. कुठली समिती होती सी रंगराजन समिती केव्हाची आहे 2010 या समिती शिफारशीवरून हे वर्गीकरण रद्द केलेलं आहे. त्यानंतर आहे भांडवली अर्थसंकल्प भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च. पुन्हा खर्चांचे वर्गीकरण आधीचे जे होते ते योजना खर्च आणि गैर योजना खर्च. तर या संदर्भात सहसा महसुली उत्पन्न कमी असेल आणि महसुली खर्च जास्त असेल काय दिसून येते आपल्याला आढळून येते तूट. तर तुटी संदर्भात जे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. तुटीवर प्रश्न येतात महसुली तूट म्हणजे काय होते भांडवली उत्पन्न कमी भांडवली खर्च जास्त कोणती तूट मिळेल इथं आपल्याला भांडवली अर्थसंकल्पीय तूट. केव्हापासून वापरा अर्थसंकल्पीय तूट 1950-51 केव्हा बंद केली 1996. कुठली समिती होती या संदर्भात सुखमय चक्रवर्ती. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय होते अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच एकूण उत्पन्न जे आहे
एकूण उत्पन्न कमी आणि एकूण खर्च काय आहेत जास्त. एकूण उत्पन्नामध्ये कुठलं उत्पन्न येते, महसुली आणि भांडवली. एकूण खर्चामध्ये काय येतात, महसुली आणि भांडवली. आता ह्या सर्व तूट भरून काढण्यासाठी घेतलेले एकंदरीत कर्जे म्हणजेच कोणती तूट होत आहे आपल्याला, राजकोषीय तूट. सर्व तूट भरून काढण्यासाठी घेतलेली कर्ज म्हणजे कुठली तूट होत आहे, राजकोषीय तूट. म्हणजे राजकोषीय तूट कशाचं प्रमाण दाखवते, तर कर्जांचं. आता कर्जावर आपण नेहमी काय देत असतो, व्याज. कर्ज वजा व्याज म्हणजे कर्जावर व्याजाचा किती प्रभाव आहे ते पाहण्यासाठी आपण कुठली तूट काढत असतो, 1992 पासून कुठली तूट वापरत आणलेली आहे, प्राथमिक तूट. तिला म्हणतो आपण प्रायमरी डेफिसिट. प्रायमरी डेफिसिटचा फॉर्म्युला काय सांगते, राजकोषीय तूट. कर्ज म्हणजे काय झालं, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट वजा व्याज म्हणजे कुठली झाली, प्राथमिक तूट. महसुली तूट का निर्माण होते, तर महसुली खर्च जो आहे गैरयोजना खर्च तो सर्वाधिक कशावर होतो, अनुदानांचा. तर हा प्रभाव पाहण्यासाठी महसुली तुटीवर किती प्रभाव आहे अनुदानांचा ते पाहण्यासाठी आपण कुठली तूट काढतो, महसुली सॉरी प्रभावी महसुली तूट. प्रभावी महसुली तुटीचा फॉर्म्युला काय आहे, महसुली तूट वजा अनुदाने. आणि हे तूट भरून काढण्यासाठी महत्वाचे तुटीचा अर्थ भरणा कोणते घटक आहेत, ठीक आहे, ह्या तूट कुठून भरून काढल्या जातात, तर त्यासाठी कुठले सोर्स आहेत ते पाहायचे आपल्याला. त्यासाठी जे सोर्स आहेत त्यामध्ये महत्वाचा फोकस करायचा अंतर्गत स्त्रोत आणि दुसरे कुठले स्त्रोत आहेत, बाह्य स्त्रोत. आपण त्याला काय म्हणतो, तुटीचा अर्थ भरणा. अंतर्गत स्त्रोत आहेत आणि दुसरे कुठले आहेत, बाह्य स्त्रोत. त्यानंतर तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेला एक कायदा माहिती पाहिजे तुम्हाला, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003 चा. आणि या कायद्याचे काय माहिती पाहिजे, उद्दिष्ट. या कायद्याचे उद्दिष्ट काय आहेत, 2003 च्या वेळेस जे 4 नियम तयार करून उद्दिष्ट ठरवले होते ते उद्दिष्ट कोण तयार करून दिली होती, विजय केळकर समिती यांनी सांगितलं होतं की 2009 पर्यंत महसुली तूट किती पर्सेंटनी कमी करणे, 0, आणि राजकोषीय तूट किती पर्सेंटनी कमी करणे, 3%. आणि 2016 या संदर्भात पुन्हा एक समिती नेमली होती, NK सिंग, नंदकिशोर सिंग, जे की आता 15व्या वित्त आयोगाचे कोण आहेत, अध्यक्ष आहेत. NK सिंगनी सांगितलेल्या शिफारशींनुसार त्यांचे उद्दिष्ट त्यांनी फक्त एवढं सांगितलं आहे, महसुली तूट आणि राजकोषीय तूट काय करा, नियंत्रणांना NK सिंग समिती लक्षात ठेवा, कारण की त्यांची रिसेंटली 15व्या वित्त आयोगावर अध्यक्ष म्हणून काय झालेले, निवड झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला परकीय व्यापार. परकीय व्यापारामध्ये ग्रुप सीला अपेक्षित जे आहे एरिया, आता आपण डायरेक्ट BOP वरूनच मी तुम्हाला सांगतो. BOP म्हणजेच काय होते, बॅलन्स ऑफ पेमेंट व्यवहार तोल. यामध्ये लक्षात ठेवा काय काय प्रश्न येऊ शकतात. यामध्ये आपला व्यापार, व्यापारामध्ये वस्तू आणि सेवा यामध्ये सुद्धा आपली आयात कोणत्या देशातून सर्वाधिक आहे त्याचा क्रम, त्यानंतर आपली निर्यात कोणत्या देशाला सर्वाधिक आहे त्याचा क्रम, आपली व्यापार तूट कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे जसं की चायना, नंतर व्यापार शेष कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे जसं की आपला USA. त्यानंतर या संदर्भातच आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI 2000 ते 2016 या काळात सर्वाधिक FDI कोणत्या देशातून आला होता, मॉरिशस. FDI आल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय, तर तो हा थोडा कन्सेप्च्युअल अँगल सुद्धा लक्षात ठेवा. FDI ला परवानगी कोण देते हा सुद्धा एक अँगल लक्षात ठेवा. त्यानंतर आहे याच एरियामध्ये आपल्याला माहित पाहिजे रुपयाचे काय अवमूल्यन, किती वेळ झाले अवमूल्यन, 3, 1949, 1966 आणि 1991. तर इथं खरं तर रुपयाच्या अवमूल्यना संदर्भात एक वेगळा कन्सेप्च्युअल अँगल सुद्धा लक्षात ठेवा, अवमूल्यनाचे उद्देश काय असतात, ठीक आहे. त्यानंतर रुपयाची परिवर्तनीयता, यामध्ये 2 पार्ट आहेत, एक अंशतः परिवर्तनीय व्यवस्था आणि दुसरं कुठला आहे पूर्णतः. सहसा अंशतः मध्येच प्रश्न विचारलेला आहे, दुहेरी विनिमय दर. दुहेरी विनिमय दरामध्ये सरकारी दर किती राहतो आणि दुसरा कुठला आहे बाजार दर. सरकारी दर किती पर्सेंट, 40%, आणि बाजार दर किती पर्सेंट, 60%. इथं प्रश्न विचारला आहे, ठीक आहे, पर्सेंटेज वाईज क्लिअर. हे झालं आपलं परकीय व्यापार. त्यानंतर शेती उद्योग आणि सेवा, हे 3 सेक्टर आपण एकाच वेळेस पाहू, त्यांच्यावर प्रश्न येण्याचं प्रमाण थोडं कमी आहे, परंतु परफेक्ट जे आहे ते शेती संदर्भातच प्रश्न विचारले जातात. शेतीचा अभ्यास करताना शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नात असलेला वाटा व्यवस्थित करायचा, त्यानंतर शेती संदर्भात असलेला रोजगार स्थिती,
जसं की सोप्या शब्दात सांगेल छुपी बेरोजगारी, त्यानंतर शेतीचे आयात आणि शेतीचा निर्यातीत असलेला वाटा, त्यानंतर शेती संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या क्रांती, या व्यतिरिक्त काही जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. त्यानंतर आहे उद्योग. उद्योग चॅप्टर मध्ये तुम्ही सहसा औद्योगिक धोरणे आणि दुसरी पंचवार्षिक योजना थोडीफार फोकस करायची. त्यानंतर उद्योगासंदर्भात असलेला आयआयपी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा कोण तयार करते, तर सीएसओ, आणि याचे आधारभूत वर्ष आता रिसेंटली बदलले, किती आहे 11-12, ठीक आहे, याचा स्वीकार कधी केला 2017, आणि या संदर्भात समिती कुठली होती, सौमित्र चौधरी. त्यानंतर आहे सेवा. सेवा क्षेत्रासंदर्भात सरळ सरळ सेवा क्षेत्राचा नॅशनल इन्कम मध्ये किती वाटा आहे, त्यानंतर सेवा क्षेत्राचा रोजगारात किती वाटा आहे, त्यानंतर सेवा क्षेत्राचा निर्यातीत किती वाटा आहे, बाकी नाही केलं तरी चालेल. त्यानंतर आहे नियोजन गरिबी डेव्हलपमेंट एरिया आहे, इथे सुद्धा प्रश्न व्यवस्थित आणि परफेक्ट कंटिन्युएशन मध्ये आहे, ठीक आहे. नियोजन या चॅप्टरवर तुम्हाला कन्सेप्च्युअल बेस जाण्याऐवजी तुम्ही सरळ सरळ एक म्हणजे पंचवार्षिक योजना संदर्भात व्यवस्थित अभ्यास करा. पंचवार्षिक योजना संदर्भात पहिली, दुसरी, पाचवी, आठवी, अकरावी आणि बारावी, सहसा अकरावी बारावीचा उद्दिष्ट सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर पंचवार्षिक योजनांनंतर नियोजन आयोग, त्यानंतर एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि नीती आयोग, या संदर्भात थोडं स्ट्रक्चरल जा. नियोजन आयोगाची रचना, एनडीसीची रचना, नीती आयोगाची रचना आणि नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने केव्हा घेतली, केव्हा घेतलेली आहे, 1 जानेवारी 2015, ठीक आहे. त्यानंतर आहे गरिबी संदर्भात. गरिबी संदर्भात सहसा अभ्यास करताना गरिबी संदर्भात असलेल्या समित्या यामध्ये सुद्धा सी रंगराजन आणि दुसरी समिती कुठली, तेंडुलकर यांची रिकमेंडेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर गरिबी संदर्भात दोन गरिबीच्या तुलना, सापेक्ष गरिबी आणि निरपेक्ष गरिबीची तुलना. त्यानंतर गरिबी निर्मूलना संदर्भात असलेल्या योजना व्यवस्थित करायच्या. त्यानंतर बेरोजगारी. बेरोजगारीमध्ये खरं तर ग्रामीण बेरोजगारीमधली छुपी बेरोजगारी व्यवस्थित करा प्रकार. त्यानंतर सरळ सरळ संरचनात्मक बेरोजगारी. त्यानंतर बेरोजगारीचे मोजमाप आणि मोजमापासंदर्भात असलेल्या मोजमापाबद्दल असलेले वेगवेगळ्या पद्धती. मोजमाप कोण करते, तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन कुठल्या पद्धतीमध्ये करते, 3 UPS, CWS आणि CDS. त्यानंतर बेरोजगारी निर्मूलनाचे घटक, खरं तर रोजगार हमी योजना एक महत्वाची, त्यानंतर नरेगा योजना महत्वाची आणि तिसरी योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, ठीक आहे. हे झालं बेरोजगारी संदर्भात. त्यानंतर आहे मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट संदर्भात तुम्ही सरळ सरळ मानव विकास जेवढे निर्देशांक आहेत त्या निर्देशांकांमधले दोन निर्देशांक व्यवस्थित लक्षात ठेवा, 2 ते 3. एक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डिटेल्स करा. त्यानंतर मल्टी पॉवर्टी डायमेन्शनल इंडेक्स MPI व्यवस्थित करा आणि 2016 SDI रिपोर्ट व्यवस्थित करा. SDI रिपोर्ट मध्ये भारताचे 188 देशांमध्ये जे काय स्थान असेल, त्यानंतर स्कोर किती आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा मानव विकास संदर्भात. आणि त्यानंतर आहे शेवटचा घटक लोकसंख्या. शुअर शॉट 1 किंवा 2 प्रश्न असेल लोकसंख्या संदर्भात. 2011 जनगणना, तर यामध्ये लोकसंख्येची घनता, त्यानंतर साक्षरतेचा दर, त्यानंतर लोकसंख्येची राज्यनिहाय स्थिती, कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यानंतर धर्मनिहाय लोकसंख्या, त्यानंतर 0 ते 6 वयोगट लिंग गुणोत्तरे, हा एक वेगळा अँगल लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं आपलं ओव्हरऑल अर्थव्यवस्था घटकावर महत्वाचे एक्झाम दृष्ट्या जे पॉइंट आहेत, ठीक आहे. मित्रांनो, आपण हे पाहिले एक्झाम दृष्ट्या महत्वाचे काही मुद्दे. आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी खास करून राज्य व्यवस्था घटकावर कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ग्रुप सी साठी ते मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. थँक्यू सो मच.